गणित सेतू अभ्यासक्रम वर्ग पाचवा विषय गणित दिवस चौदावा आणि आपलं गणित क्षेत्राचं नाव आहे संख्यांवरील क्रिया आणि यामध्ये आपण वजाबाकी शिकत आहोत तर आजचं आपलं उपघटक आहे चार अंकी व पाच अंकी संख्यांची उभी मांडणी करून वजाबाकी तर बघा इथे शाब्दिक गणित आलेलं आहे नीताने टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी फाय रुपयांचे टेबल व फाय थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर खुर्च्यांपेक्षा टेबलसाठी किती जास्त रुपये खर्च झाले तर बघा हे गणित वाचतानाच आपल्या लक्षात आले की त्याने टेबल घेतलेला आहे टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी फाय रुपयांचा आणि खुर्च्यांसाठी त्याला जास्त अमाऊंट लागलेली आहे फाय थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री मग इथे आपल्याला याच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की खुर्च्यांसाठी किती रुपये जास्त खर्च झालेले जा आहेत मग आता किती जास्त खर्च झाले जा याचा अर्थ आपल्याला इथे काय करायची आहे वजाबाकी करायची आहे तर ही वजाबाकी आपण करूया इथे मांडणी करूया आता वजाबाकी करत असताना सबट्रॅक्शन करत असताना जो बिगर नंबर असतो तो, तो नेहमी वरच्या बाजूला लिहून घ्यायचा आहे तर इथे आपण लिहून घेऊया फाय थाउजंड सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री मायनस टू थाउजंड फाय हंड्रेड अँड सिक्स्टी फाय या पद्धतीने आपण मांडणी करून घेतलेली आहे आता आपण वजाबाकी करूया तर बघा वजाबाकी करत असताना इथे युनिटची वजाबाकी करायची आहे थ्री युनिट मायनस फाय युनिट, युनिट होऊ शकत नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल टेन्सच्या घराकडून वन टेन्स आपल्याला काय करावं लागेल बॉरो करावं लागेल उसना घ्यावं लागेल पण पण तर याच्याकडनं वन बॉरो केल्यामुळे याच्याकडे किती शिल्लक राहिलेले आहेत वन शिल्लक राहिलेले आहेत त्याच्याकडनं आपण वन टेन्स बरो केले वन टेन्स प्लस थ्री युनिट किती झाले थर्टीन झालेले आहेत आपल्याकडे मग आता थर्टीन मायनस फाय जर केले तर रिमेनिंग किती राहिलेले आहेत एट राहिलेले आहेत रिमेनिंग मग आता टेन्सच्या कॉलमची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे आता टेन्सच्या कॉलमकडे वन हा स्मॉलर नंबर आहे वन मायनस सिक्स होऊ शकत नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल या हंड्रेडच्या घरी जावं लागेल आणि हंड्रेडच्या घराकडनं आपल्याला वन हंड्रेड काय करावं लागेल बोरो करावं लागेल मग वन हंड्रेड जर आपण बॉरो केले तर इथे किती राहणार आहेत फाय हंड्रेड राहणार आहेत मग इथे फाय हंड्रेड झाल्यानंतर त्याच्याकडनं आपण वन बॉरो केला होता म्हणजे इकडे किती झालेले आहेत इलेवन झालेले आहेत टेन्सच्या घरामध्ये मग आता टेन्सच्या घराची वजा बाकी करूया इलेवन मायनस सिक्स इक्वल टू फाय हे फाय आपण इथे लिहून घेतलेले आहेत चला तर आता हंड्रेडच्या कॉलमची वजाबाकी करूया फाय मायनस फाय इक्वल टू झिरो तो झिरो इथे लिहून घेतलेला आहे आपण आणि आता राहिलेला आहे थाउजंडचा कॉलम आता थाउजंडच्या कॉलममध्ये फाय मायनस टू करायचं आहे आपल्याला फाय मायनस टू किती आलेले आहेत थ्री आलेले आहेत तर या पद्धतीने आपण ही वजाबाकी सॉल्व केलेली आहे तर डिफरन्स आलेला आहे थ्री थाउजंड अँड फिफ्टी एट रुपीज तर मग खुर्च्यांसाठी थ्री थाउजंड अँड फिफ्टी एट रुपीज जास्त काय झालेले आहेत खर्च झालेले आहेत आता पुढचं एक्झाम्पल बघूया रीना जवळील नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी रुपयांपैकी फक्त वन हंड्रेड अँड सेवन्टी टू रुपये शिल्लक राहिले तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली तर बघा रीनाजवळ किती होते नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी रुपये होते तर तिने खरेदी केल्यानंतर तिच्याकडे फक्त वन हंड्रेड अँड सेवन्टी टू रुपये शिल्लक राहिले म्हणजे तिने काय केले खूप पैसे खर्च केलेले आहेत मग आता तिच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले हे तर आपल्याला माहितीच आहे मग तिने किती रुपयांची खरेदी केली हे आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपण काय करूया इथे मांडणी करून घेऊया तर बिगर नंबर आपल्याला वरच्या बाजूला लिहायचा आहे नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी मायनस वन हंड्रेड अँड सेवंटी टू ही, ही मांडणी करताना कधीही युनिटचा नंबर युनिटच्याच खाली आला पाहिजे नाही तर आपली मांडणी चुकते आणि मांडणी चुकली तर आपला डिफरन्स देखील वजाबाकीचा बरोबर येत नाही तर आता मांडणी आपण बरोबर केलेली आहे आता वजाबाकी करूया तर इथे झिरो युनिट मायनस टू युनिट होणार नाही आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल टेन्सच्या कॉलमकडनं वन आपल्याला बॉरो करावं लागेल तर बघा या टेन्सच्या कॉलमकडे सिक्स आहेत याच्याकडनं वन बॉरो केले म्हणजे इथे रिमेनिंग किती राहिलेले आहेत फाय राहिलेले आहेत रिमेनिंग मग वन बॉरो केल्यामुळे इथे युनिट झालेले आहे टेन मग टेन मायनस टू किती झाले टेन मायनस टू झालेले आहेत एट राहिलेले आहेत शिल्लक आता इकडे हे टेन्सच्या कॉलममध्ये फाय मायनस सेवन होणार नाही आहे कारण फाय हा स्मॉलर नंबर राहिलेला आहे मग आपल्याला शतक म्हणजेच हंड्रेडच्या घरी जायचं आहे आणि हंड्रेडच्या घराकडनं आपल्याला वन बॉरो करायचा आहे तर इथे एट होते या एटकडनं वन बॉरो केला आपण तर इथे रिमेनिंग राहिलेले आहेत सेवन आणि ते आपण या फाय टेन्सला दिलेले आहेत तर हे झालेले आहेत फिफ्टीन आता फिफ्टीन मायनस सेवन रिमेनिंग राहिलेले आहेत एट आता पुढे जाऊया हंड्रेडची कॉलमची वजाबाकी करूया सेवन मायनस वन सिक्स आणि या थाउजंडकडे ओनली नाईन आहे तो नाईन आपल्याला ॲज इट इज खाली घ्यायचं आहे कारण त्याच्यात सबट्रॅक्ट करायला नंबर नाही आहे आपल्याकडे म्हणजेच रीनाने नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट रुपीजची काय केलेली आहे खरेदी केलेली आहे तर इथे आपण लिहूसुद्धा शकतो की तिने नाईन थाउजंड नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड एटी एट रुपीजची खरेदी केलेली आहे तर या पद्धतीने हे वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेले आहेत हे दोनही वर्ड प्रॉब्लेम तुमच्या गणित सेतू अभ्यासक्रमाच्या वहीमध्ये व्यवस्थित सॉल्व करा